नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारताच्या सीमारेषेवरची काही असुरक्षित ठिकाणं सील करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतला पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. भारत बांगलादेश सीमेवर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीनजीकच्या धुबरी इथला 55 किलोमीटरचा पट्टा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरक्षित करण्यात आला असून अशाच प्रकारचा पुढचा प्रकल्प भारत पाकिस्तान सीमेवर जम्मूमध्ये या महिन्यात कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के शर्मा यांनी पीटीआयला आज दिली. भारताच्या IRNSS-1L या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची 32 तासांची उलट गणती काल रात्री 8:04 सुरू झाली असून उद्या पहाटे 4:04 त्याचं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण होणार आहे. भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणालीतला हा 9वा उपग्रह असून हा उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर विशेषत सागरी भागातल्या दिशादर्शनासाठी मोठी मदत मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विधानभवनात फुले यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य मधू चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जालना इथे नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तर हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. औरंगाबाद इथे यानिमित्त विविध कार्यक्रम झाले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या एकत्र पुतळ्याच्या नागरिकांच्या मागणीबाबत येत्या 8 दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज एका कार्यक्रमात दिलं. रत्नागिरी इथे तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्स कंपनी विकसित करण्यासाठी भारतीय सार्वजनिक तेल कंपन्यांची संघटना आणि सौदी अरेबियाची सौदी आर्माको ही कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा परिषदेत आज हा करार करण्यात आला. हा प्रस्तावित प्रकल्प जगातल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांपैकी एक असेल. या प्रकल्पामुळे रत्नागिरी आणि आसपासच्या प्रदेशात मोठी आणि थेट तसंच अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीही होईल असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेचं अधिवेशन चालू न दिल्याच्या निषेधार्थ लातूर इथल्या गांधी चौकात उद्या गुरुवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत खासदार डॉ सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उपोषण करण्यात येणार आहे. यामध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव आणि आमदार विनायक पाटील उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. चेन्नई इथे सुरू असलेल्या कावेरी नदी पाणी वाटपासंदर्भातल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर IPL क्रिकेट स्पर्धांचे चेन्नई इथे होणार असलेले सामने दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या सगळ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि 23 ऑक्टोबर 2017 याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. याला शिक्षक सेनेनं पाठिंबा दिला. लातूर महानगरपालिकेच्या गेल्या 6 वर्षांच्या व्यवहाराचं विशेष लेखापरीक्षण करावं आणि या कालावधीतल्या कामकाजाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी नगरसेवक प्रकाश पाठक यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीकडे केली आहे. पाठक यांनी आज एका लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली. अकोला इथं आज राज्यातलं सर्वाधिक म्हणजे 41.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं. मराठवाड्यात नांदेड इथे 39.5, परभणी इथे 39.4, बीड इथे 38 तर औरंगाबाद इथे 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50